आणखीन एक महत्त्वाची बातमी. अहमदनगरच्या अकोलेतील निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण शिंदे फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. पहिल्यांदाच कालव्याच्या पाण्याची चाचणी करण्यात आली आणि या धरणाचा फायदा 235 गावांना होणार आहे. निळवंडे धरणाचा प्रकल्प हा 53 वर्षांपूर्वीचा आहे. 8 कोटींचा प्रकल्प आता 5,000 कोटींवर गेला. प्रकल्प रखडल्याबाबत फडणवीसांनी खंत व्यक्त केली. निळवंडे प्रकल्पाचं काम पुढे कधीही थांबणार नाही. निळवंडेसाठी सरकारनं निधी उपलब्ध करून दिला आहे असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. तर शेतकऱ्यांचं सरकार आल्यामुळे हे काम जलद झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. निळवंडे प्रकल्पाच्या पाण्याचं टेस्टिंग आपण या ठिकाणी केलं आणि पाणी सोडल्यानंतर प्रचंड गतीने पाणी आल्यामुळे खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांना प्रचंड मोठं समाधान लाभलं आहे. खरं तर हा जो प्रकल्प आहे हा माझ्याही जन्माच्या आधीचा. मेरी माताजी आदरणीय निर्मलादेवीजी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी आरोग्य संजीवनी. आपण 2,500 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर या कामाला मोठ्या प्रमाणात गती आली. एवढा मोठा प्रकल्प आज इतक्या वर्षानंतर 70 कुठे आणि आता 2023 कुठे 53 वर्ष आज आपल्याला वाट पाहावी लागली. आता तेही आपलंच तुमचे शेतकऱ्यांचं सरकार आलं म्हणून हे पाणी बघतंय आपण, नाही तर आणखी काय झालं असं माहीत नाही. विकासाचा ध्यास म्हणजे